कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। अंबिका महिला पतसंस्थेच्या मनमानी कारभार विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष जामखेड तालुका अध्यक्ष शेख नय्यूम शब्बीर सुभेदार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे प्रहारचे सामाजिक कार्यकर्ते चंदन रमेश मुथा, श्रीमती शीतल भाऊसाहेब गोरे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सौरामाताई भालेराव, परवीन निसार शहा, पत्रकार अनिताताई तडके आदींनी आमरण उपोषणास दिनांक 16 ऑगस्ट पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून प्रारंभ केला। यावेळी अन्यायग्रस्त श्रीमती शीतल गोरे यांनी आपली प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीला दिली। त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होऊन प्रशासक नेमला जावा। तिथे यांनी स्वतः मालक असल्यासारखं कर्ज वितरण लाखोनी रुपयांनी दिलं जातं, कुठल्याही प्रकारचे कागदपत्र न घेता, मॅनेजरची सही न घेता, तसंच सभासदांच्या नोटीस, सर्वसाधारणसभेची नोटीस सभासदांना न देता सभा घेतली जाते। हजर असलेल्या सभासदांना बोलू दिलं जात नाही। मयत सभासदांचा विवाद नाकारला जातो, तसेच सभासदांची यादी दिली जात नाही। कर्ज प्रकरणावर खोट्या सह्या केल्या जातात। त्याचप्रमाणे एकाच प्रॉपर्टीवर 4 बँकांचं कर्ज असताना देखील ते परत त्याच प्रॉपर्टीवर विदाऊट मॉर्गेज, म्हणजे कुठल्याही प्रकारचं सर्च रिपोर्ट, गहाणखत, कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट्स न घेता 25-25 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं तर तिथे लोन डिपार्टमेंटची पण चौकशी झाली पाहिजे। आणि संचालक मंडळ कार्यकाल संपल्यानंतर देखील कार्य करतं तिथं, आणि नंतर कुणालाही विश्वासात न घेता त्यांच्या मर्जीतल्या लोकांना सभासदांना पूर्व सूचना किंवा मीटिंग न घेता त्यांची संचालक मंडळ नवीन तयार केलं जातं। आणि त्या ठिकाणी बँकेच्या शिपायापासून तर बँकेच्या गाडीच्या ड्रायव्हरपर्यंत सर्व एकाच व्यक्तीचे पाहुणे रावळे सगळे त्यांचेच असतात, त्यामुळे या सगळ्या लोकांचं म्हणजे जनतेचा पैसा असून ते स्वतःचा पैसा असल्यासारखं वापरतात, त्यावर त्यांची सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी। दिवसभर शेवगाव, पाथर्डी, जामखेड, राहुरी, अकोले, संगमनेर आदी ठिकाणाहून सामाजिक कार्यकर्ते यांनी येथे येऊन पाठिंबा दिला व मनोगत व्यक्त केला। सत्याला साथ व अन्यायाला लाथ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यकर्ते उपोषणास बसले होते। श्रीरामपूर येथील अंबिका महिला पतसंस्थेकडून इतर बँकेचे कर्ज असताना लाखो रुपयाचे नियमबाह्य कर्ज देणे, त्यावर व्यवस्थापकांचे सह्या नसणे, सोने तारण लिलाव करताना खातेदारास सूचना न देणे, वार्षिक सभेस खातेदारांना न बोलावणे, सभा तातडीने आटोपती घेणे, खातेदारांना वेळेवर हिशोब न देणे, रक्कम घेण्यासाठी हेलपाटे मारणे, अशा अनेक खातेदारांची तक्रारीची दखल घेऊन अंबिका महिला पतसंस्थेविरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते। या उपोषणास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश सचिव विद्याताई गाडेकर आपल्या प्रखर प्रतिक्रिया देताना बोलल्या की जर आम्हाला याविषयी रीतसर कारवाई नाही झाली तर यापुढे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला। समाधानकारक उत्तर म्हणजे अंबिका पतसंस्थेचं जे पण काही अन्याय त्यांनी केलेला आहे माझ्या बहिणींवरती, जे पण काही बरेच पुलिस मंडळी पण आहेत त्यांना जे पण त्यांनी घोटाळा केलेला आहे त्या गोष्टींचं त्यांनी आम्हाला विश्लेषण द्यावं, प्रशासन कायदेशीररित्या उत्तरं द्यावीत, आणि त्यात जो पण कोणी दोषी आढळेल तर त्या दोषींवरती कारवाई ही अत्यंत कडक पद्धतीने झाली पाहिजे, आणि जर ती झाली नाही तर पुढचे आंदोलनं किंवा उपोषणं या सर्व आम्ही सर्व महिला मिळून आम्ही माघार घेणार नाही, ते तीव्र प्रकारचे होतील। यावेळी माजी सभापती वंदनाताई मुरकुटे, अशोकनाना कानळे, उद्योजक गणेश राठी, शहर संघटक काँग्रेस लकी शेठी, भीमशक्ती संघटना संदीप मगर, रितेश एडके, विजय पाठक, विजया बारसे, भारती वानी, पार्वताबाई गायकवाड, लता वानखेडे, आसिफ पठाण, कैलास राजळे, रमा गवळी, कैलास घुमारे, ललिता मांडे, अमोल अत्रे, कनगरे, सुहास वेताळ, कांबळे, शेख रफिक, हरिभाऊ राजळे, चौहान आदींनी उपोषणास पाठिंबा दिला। सदर उपोषण तहसीलदार श्रीरामपूर मिलिंदकुमार वाघ, सहाय्यक निबंधक संजय रुद्राक्ष, उद्योजक अशोकनाना कानळे आदींच्या मध्यस्थेनी बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्यात आल्याचे नय्यूम शेख, श्रीमती शीतल गोरे यांनी सांगितले।